दादा मी हे सगळं तुम्हाला विचारते कारण मी ना वंदनाताईंचा पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्या एखादी सेफ जागा शोधतायत का? नाही, तुम्ही जर हे पत्ते दिलेत ना मला सगळे तर ते आपण पोलिसांना देऊ शकतो. आणि मग काय होईल की आधीपासूनच तिथे कोणीतरी वॉच ठेवून असेल. म्हणजे जर पुढे कधी वंदना तिकडे आली तर. सावनी, सावनी, ऐक ना. मी खूप थकलोय ग. मी जातो वर आराम करतो. नाही खरं तर मला मला बरं पण नाही वाटत. आपण नंतर बोलूया का? ऐका ना, मी पटकन 5 मिनिटात फक्त ते ऍड्रेस नोट करून घेते. तुम्ही मला सांगा ना. मी सावनी ऐक ना, मला ना खरंच उभं पण नाही राहत ग खरं तर. आपण नंतर बोलू, भेटू नंतर. दादा तुम्हाला ताप आलाय का? नाही, हा म्हणजे वाटतंय तसं थकलो पण. ना मी आत्ता जातो, आपण नंतर बोलूया. जातो. बरं बरं ठीक आहे. अमे दादा मी तुम्हाला फोन करेन ना नंतर. मला तर अडकणच वाटायला लागलंय. बिचारे, मला तर यांची दया येते. त्यांच्या बरोबर जे झालं ना ते कोणाही बरोबर होऊ नये. नाही होणार, लेट झालाय, मी निघते. हां बाय. उशीर झाला तुम्हाला. आज तिकडचा रस्ता खोदलाय ना, त्यामुळे तुम्हाला लांबून यावं लागलं असेल ना. चालतच आलात ना आज पण? रिक्षाने येत जाओ. बर, स्वयंपाक तयार आहे, कधी जेवायचं ते सांगा. आणि पाणी काढून ठेवलंय, मस्त फ्रेश होऊन घ्या. अहो ऐका ना, तुम्ही बोललात का साहेबांशी? कशाबद्दल? अहो असं काय करताय, तुम्ही आज VRS बद्दल बोलणार होतात ना. मला आज बोलता नाही आलं त्यांच्याशी. बंधू, बंधू, बंधू काय झालं? तू चिडली आहेस का? काय उपयोग आहे, मी कोण आहे चिडणारी? मी पापी आहे, गुन्हेगार आहे मी. मला लपून राहायची गरज आहे ना? मला पळून जावं लागतंय. तुम्हाला का कळेल हे सगळं? आणि मला याची किती अर्जन्सी आहे ना हे तुमच्या का लक्षात येईल? तुमचीही फसवणूकच केली ना मी, म्हणूनच मला जगायचं नव्हतं. मला या सगळ्याचा खूप कंटाळा आला होता. पण माझ्या पोटात तुमचं बाळ आहे ना. सगळी पाप केली आहेत मी, पण हे पाप नाही करू शकले. तुम्ही नका बोलू माझ्यासाठी कोणाशी. मी माझं बघून घे. तू प्लीज अशी चिडू नकोस ना. तू असं काहीही करणार नाहीये. अगं गैरसमज नको करून घेऊ. मी भेटणार आहे, सांगणार आहे सरांना सगळं. पण आज ना मला भेटलेच नाहीत सर. आणि असं अचानक जाऊन कसं बोलणार, नाही का? हे बघ, मला सरांनी आज एक काम दिलं होतं आणि ते मी पूर्ण केलंय. आता ताठमानेने जाऊन मी सरांशी बोलू शकेन, नाही का? प्लीज बोला ना, आपल्या बाळासाठी. माझा जीव इथं घुसमडतो हो. आता मोकळ्या हवेत चालायला जायला हवं ना, सकाळचा सूर्यप्रकाश मिळायला हवा. हे सगळं गरजेचं आहे. शांत, 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 शांत. मी आहे ना, मी बघतो. तू तू आज जा, जा पटकन जा, जा. इथे कुठलं पाणी? पाणी खाली प्यायचं ना, म्हणजे बिल्डिंगच्या मागे एक नळ आहे, तिथे प्यायचं पाणी. आणि तुम्हाला सिक्युरिटीने आत कसं काय सोडलं? पाण्यासाठी माणूस कुठेही जाऊ शकतो, वर खाली इथे तिकडे. चंद्रावर चंद्रावर. हा बरोबर, ठीक आहे ठीक आहे. मी देतो पाणी, इथेच थांबा, मी देतो.
हातात हातात घ्या, ग्लास ग्लास हातात घ्या. झालं ना, मिळालं ना पाणी. निघाता पाणी दिलंस पुण्य कमावलंस, पाणी दिलंस पुण्य कमावलंस, पुण्य कमावलं. निघा निघा पाणी दिलं तिकडे, पुण्य कमावलं. पाणी दिलं पुण्य कमावलं, पाणी दिलं पुण्य कमावलं. कुठे होतीस तू? हेमहानीच्या कपाटात टाकलं होत. कोणी? त्या वॉर्डन बाईनी. अगं पण का? नाही बरी आहेस ना, पाणी आणून देऊ का तुला? बंधू येतो का? सोनी मी ऑफिसला निघालोय. नाही नाही अभय दादा, मी फार वेळ नाही घेणार तुमचा. मला 5 मिनिटं बोलायचंय, खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. मी काल तुम्हाला विचारत होते ना की तुम्ही अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी राहिल्यात. मला असं वाटतं की आपण त्याची एक लिस्ट करूया आणि मग त्या त्या ठिकाणच्या पोलिसांना अलर्ट करू. आत्ता? नाही नाही आत्ता नको, मला ना ऑफिसला जायचं, उशीर होतोय. दादा ऐका ना, आजचा दिवस वाया जाईल, प्लीज 5 मिनिटं बोलूया ना. मी लगेच नोट डाऊन करते आणि ती लिस्ट मी पोलिसांना आजच देते. मग हे बघा, त्यांना पण म्हणजे लवकर कामाला लागतंय. नाही ऐक ना सावनी, काय ना आज ऑफिसमध्ये खूप काम आहे. उशीर झाला का? मला उठवलं का नाही तुम्ही? असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? तू प्रेग्नंट आहेस ना? हो. मग तुला उलट्या का होत नाही किंवा मळमळत का नाहीये? अहो कधी कधी हा त्रास उशिरा सुरू होतो, प्रत्येकीलाच होत असं नाहीये. पण काहीतरी होत असेल ना, आणि असा त्रास दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यातच सुरू होतो. आणि तुला तिसरा महिना सुरू असेल ना? तुम्हाला संशय येतोय का माझ्यावर? नाही तसं नाही, मला आरोप नाही करायचा तुझ्यावर, काळजीपोटी विचारतोय मी सगळं. अहो तुम्ही नका काळजी करू, आणि तुम्ही आहात ना आता माझ्या बरोबर, मी सांगेन काही लागलं तर. म्हणजे डॉक्टरांकडे पण जावं लागेल, चेकअप पण करावं लागेल ना? म्हणूनच तर म्हणते की आपण इथून लवकर बाहेर पडूयात. हा मी बोलतो साहेबांशी आजच VRS बद्दल. प्रॉब्लेम आता त्याला मी काय करू? मलाही माहिती नव्हतं असं काय होईल म्हणून. नाही नाही नाही, तिने काही तक्रार केलेली नाही, पण मला आता दुसरा माणूस बघावं लागेल. नाही नाही, मी काम नाही होणार असं म्हटलंय का? होईल काम, होईल. Do
गेलो होतो काल घरी त्याच्या. कोणाच्या? व्यंकटरावांच्या. त्याच्या घरी कशाला जाऊ मी? तो गेलाय काशीला करीत. त्या तुझ्या शेजाऱ्याच्या लोखंडे. मी तुला बोललो ना त्याच्यावर आपल्याला डाऊट मारतोय म्हणून. तसलं काही दिसलं का? नाही ना, तसलं काही दिसलं नाही. एकटाच माणूस राहत असा, ऑफिसातून आलेला असावा, कारण ऑफिसचेच कपडे अंगावर होते. पण अस्वस्थ वाटला. तो नेहमीच असतो. काही करून त्याच्या घरात घुसता आलं पाहिजे. माझ्या माधवराव, तुम्ही त्याच्या घरी जाऊन या एकदा, एक चक्कर मारा. पण काय सांगू त्यांना? सांगा घरी हळदी कुंकू आहे. आमच्याकडे कशाला असणार आहे हळदी कुंकू? अरे मग कुठल्या तरी गुरुचा पाठ आहे म्हणून सांगा. काही सांगा, एकादशी आहे म्हणून सांगा, काही सांगा. पण त्याच्या घरात एकदा घुसा. पण कशासाठी? अहो त्याच्या घरात एकदा झाडी मारणं गरजेचं आहे. तुम्हाला सहज जमेल. डिटेक्टिव्हला लागणारे सगळे गुण तुमच्या अंगात आहेत. तुम्हाला सहज जमेल. अरे या वयात तुम्हाला नवीन करिअर मिळेल. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. पण तुम्ही आणि व्यंकटराव न मला बिघडवून सोडणार आहात. चुकून. माझी डायरेक्ट लाईन कोणी दिली रे? हॅलो. गोराईला बंगला नंबर 21 मध्ये रेव पार्टी सुरू आहे. धाड मारा, मोठे मासे गळायला लागते. साळुंके, साळुंके लवकरात लवकर तयारीला लागा. माणसं पटापट गोळा करा. धाड टाकायची आहे लवकर. ताई कुठे? मला नाही माहित. जुली, ताईला पाहिलं का कुठे? बॉडीगार्ड नाही तुझ्या इथं टॉकायचं काही. नीट सांग ना, वसकते काय अशी? अग वॉर्डन बाईवर अटॅक केलाय कोणीतरी. चला
नहीं, तुम्ही वॉर्डनवर हल्ला केलाय? काय विचारते तू? तुम्ही काही केलेत का त्यांना? हाडाची मास्तरी ने बघ तू, पेपरातली छोटीशी चूक पण तुझ्या नजरेतून निसटणार नाही. म्हणजे तुम्ही लय वळवळ करत होती, गेले असा जबडा धरला तिचा, पकडात घातली, जीभूच कटून बाहेर काढली. जुनी ट्रिक आहे आपल्या वस्तादानं आपल्याला शिकवलेली. अजून दम आहे आपल्या हातामध्ये. मी गेले ना तिकडं तर कुणाशी तरी फोनवर बोलत होती, तुझी परत सुपारी देत होती दुसऱ्या कुणाला तरी. मी ऐकलं ना दाराच्या बाहेरून. आता कोणाशीच फोनवर बोलायच्या लायकीची राहिली नाहीये. नाही का नाही? झालेल्या एका धडक कारवाईत एका रेव पार्टीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एसीपी भूषण शेरेकर आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली असून एसीपी शेरेकर पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहेत. बऱ्याच दिवसांनी पोलिसांना या रेव पार्टीची टीप मिळाली होती आणि या रेव पार्टीमध्ये बऱ्याच मोठ्या धेंड्यांची मुलं सामील असल्याचं म्हटलं जात आहे. एसीपी भूषण शेरेकर यांना सुपर कॉप का म्हटलं जात आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय. मॅडम कसला काल रजा होती ना, शिर्डीला गेलो चौधरी बनवासाठी. नमस्कार द्या सगळ्यांना. अनेक सो कॉल्ड नामवंत माणसांची मुलं या पार्टीत आढळून आली आहेत. एसीपी शेरेकर यांच्याशी बोलल्यावर त्यांनी या पार्टीचा डाव कसा उधळला गेला याची पूर्ण माहिती दिली. मॅडम हॅलो सर. हो मी सांगते त्यांना. जयंत वेंगसरकर सरांचा फोन होता, तुम्हाला बोलवलंय अर्जंट. अरे या भोसले साहेब, या या बसा बसा. असा का बघतोस? काय वेंगसरकर सरांनी मला बोलवलं कारण आमचा बुद्ध्यांक जरा मॅच होतो. तुला का बोलवलं? चार दोन शहाणपणाच्या गोष्टी त्यांना तुला शिकवायच्या असतात. मी मुळात शहाणाच आहे, त्यामुळे त्या गोष्टी मीच तुला शिकवाव्यात अशी कदाचित त्यांची इच्छा असावी. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना
मी तुम्हाला इथे का बोलवलं? नाही सर, मला नाही पडलं, याला पडलं असेल कदाचित. म्हणजे त्याला प्रश्न खूप पडतात. आजवर त्याच्या प्रश्नांची उत्तरं चौधरी मॅडम द्यायच्या, आता कदाचित त्याला प्रॉब्लेम होत असा. भूषण, लेट मी टॉक. विजय, तुझी आणि शेरेकरांची ओळख तर असेलच. ओळखतो मी यांना खूप चांगल्या पद्धतीने. आपण ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असावीच लागते. सिच्युएशन अशी आहे की विशाखा कोमात आहे आणि किल्वर गँग बद्दल आपल्याला काहीच लीड मिळत नाही. आणि काल एक घटना घडली आहे, रेव पार्टी, ज्याच्यातनं शेरेकरनी आपल्याला एक मोठा ब्रेक थ्रू दिलाय. अभिनंदन शेरेकर. थँक्यू सो मच सर. मी रिस्क घेताना कधीच विचार करत नाही. माझा जीव जोखमीत टाकून डिपार्टमेंटचं नाव उंचावण्यात मी कधीच कमी पडत नाही, पडणारही नाही. माझ्या डोळ्या देखत जर गुन्हा घडत असेल मला ते बघवतच नाही सर. म्हणून मला लोक सुपर कॉप म्हणतात. मी फार काही नाही केलं, इमानीद्वारे फक्त माझी ड्युटी केली सर. सर, मला एक गोष्ट कळली नाही की रेव पार्टी आणि किल्वर गँग यांचा काय बरं संबंध लावला तुम्ही? दोन वेगवेगळ्या घटनांचा आपापसात संबंध फक्त तुलाच जोडता येतो असं नाही. हे स्किल प्रत्येक पोलीसवाल्याकडे असतं. आता मला तिसरा टोळा असं जर कोणी म्हणालं तर ते चुकीचं ठरणार नाही. काल घडलेल्या रेव पार्टीचा आणि किल्वर गँगचा संबंध आहे याचा माझ्याकडे पुरावा आहे. त्या पुराव्याच्या आधारे मी बोलतोय, छाती ठोकपणे सांगू शकतो या दोन घटनांचा एकमेकांशी संबंध आहे.